केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर हे दुसऱ्यांदा कल्याण लोकसभा मतदारसंघाचा दौरा करणार आहेत. अनुराग ठाकूर यांचा हा दौरा केवळ एका दिवसाचाच असल्याचं कळतं. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपनं मोर्चेबांधणी सुरू केली आहे. भाजपनं महाराष्ट्रातल्या 16 लोकसभा मतदारसंघांवर प्रामुख्यानं लक्ष केंद्रित केलंय. या लोकसभा मतदारसंघात भाजपचे केंद्रीय मंत्री हे दौरा करणार आहेत. त्यात कल्याण लोकसभा मतदारसंघाचाही समावेश आहे. विशेष म्हणजे हा मतदारसंघ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे यांचा आहे. अनुराग ठाकूर हे कल्याण मतदारसंघात दुसऱ्यांदा येत असल्यामुळं भाजप या मतदारसंघावर दावा करणार का अशी चर्चाही आता रंगली. मागच्या वेळेला 3 दिवसाचा त्यांचा दौरा झाला. 14 तारखेला त्याचा सकाळपासून दौरा सुरू होणार आहे. 14 ते कळवा मुंब्रा सकाळी 9 वाजल्यापासून सुरू करणार आणि निरनिराळ्या आमच्या अंतर्गत संघटनात्मक बैठका, त्यांना मार्गदर्शन, सोशल मीडिया मीडियाच्या आमचे जे प्रतिनिधी कार्यकर्ते आहेत त्यांना मार्गदर्शन आणि निरनिराळ्या सेक्शनमधले जे आमचे जे केडरचे कार्यकर्ते आहेत, मग बूथ प्रमुख असेल, शक्ती केंद्र प्रमुख असेल, यांना मार्गदर्शन आणि सर्व विधानसभा ज्या 6 आहेत त्यांच्या देखील वेगवेगळ्या बैठका ज्या आहेत ते घेणार आहेत. दिवसभराचा भरगच्च कार्यक्रम अनुरागजींचा आहे. त्याच्यानंतरही 2-3 वेळा त्यांचा दौरा जो आहे तो लोकसभा निवडणुकीपर्यंत होत राहणार. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.